हा आहे ठाणे टू नाशिकच्या ट्रॅव्हल सिरीजमधला लास्ट एपिसोड. आपण पहिल्या दिवशी ठाण्यामधून निघालो आणि पहाटे त्र्यंबकेश्वरला पोहोचून तिकडे दर्शन केलं आणि त्याचबरोबर आपण तिकडे ब्रह्मगिरी आणि भंडारदुर्ग पाहिला आणि त्याच दिवशी रात्री आपण पंचवटी आणि तपोवनभूमी पाहिली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण अंजिनेरी किल्ल्यावरती गेलो, श्री हनुमानांचं दर्शन घेतलं आणि गड उतार झालो आणि त्याच्यानंतर आपला हरिहरगडाचा जो प्लॅन होता मग तिकडे जावं का नाही जावं हे डगमग डगमग करत करत शेवटी कन्क्लुजन आला की ठीक आहे, आपण एकदा हरिहर फोर्ट ट्रॅक करायचा प्रयत्न करू. तर पहा पुढे काय झालं ते. तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनल आकाश घाडके ब्लॉग्समध्ये. तर आपल्या या नाशिक त्र्यंबकेश्वर सिरीजमध्ये अजून एक किल्ला जोडला आहे, तो म्हणजे हरिहरगड. हरिहरगड 3,500 फूट उंचीचा किल्ला आहे, खूप सुंदर असा किल्ला आहे आणि सर्वात मोस्ट फेमस ह्याच्यामधला पार्ट म्हणजे ते 80 डिग्रीवर असलेले ते रॉक कट स्टेअर्स. आता दुपारचे 3 वाजलेत, आपण हल्लीच अंजिनेरी किल्ला केला, मग नंतर हा अंजिनेरी किल्ल्यापासून मला इथे यायला घाट वाट लागली. घाट वाटेत माझं नाही नाही म्हटलं तरी अर्धा तास गेला, अर्ध्या तासामध्ये मी इकडं हरिहर किल्ल्याजवळ पोचलो आहे. आता असं कच्चा रस्ता चालू झाला आहे, कच्च्या रस्त्यावरती चालायला चालू केलं आहे आणि जागोजागी असे बोर्ड लावलेत. पावसाळ्यामध्ये वरच्या 80 डिग्री कट रॉक कट स्टेअर्सकडे लोकांना अर्धा अर्धा तास थांबावं लागलं, इतका फेमस किल्ला आहे. वरी चढता चढता हे पहिलं स्टॉल लागले, सध्या बंद आहे. शक्यतो शनिवारी रविवारी चालू असावा आणि पावसाळ्यामध्ये तर चालू असणारच. वाट थोडी अवघड आहे वरी चढायला, वरी खाली रस्ता आहे, दगड इकडं तिकडं पडलेले आहेत, कच्च्या मातीचा रस्ता आहे. जर तुम्हाला हरिहर किल्ल्याला यायची इच्छा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला हरिहर किल्ल्याचा बेस गाव म्हणजे हर्षेवाडीला यावं लागेल. हर्षेवाडीकडून वरी चढण्यासाठी वाट सोपी आहे आणि दुसरी वाट पण आहे तिरगुड पाडामधून आहे, तर ती वाट बोलतात अवघड आहे, पण दोन्ही वाटा पुढे जाऊन एका जागेवर भेटतात. मग नंतर अर्ध्यातून वरी वाट सेमच असते, फक्त अर्ध्यापर्यंत वाट वेगळी असते. तर आता मी तिच्या पाठीमागून घाट वाटेमार्गे असा येऊन सरळ इकडून मग नंतर इकडे जेव्हा तुम्ही पोहोचणार, इकडे आहे हर्षेवाडी, ॲक्च्युली तिकडंच स्टार्टेड चेकपोस्टपाशी, पण इकडे पुढे येऊन तुम्ही गाडी पार्क करू शकता टू व्हीलर असेल तर, आणि किल्ल्याच्या अगदी पायथ्याशी पण तुम्ही टू व्हीलर लावू शकता. ते चढताना आता हा धबधब्याचा मार्ग आहे, हा इथं दुसरा स्टॉल दिसतोय, तिकडून एक वाट वरी जाते म्हणजे थोडी काटेरी दिसते, आपण नॉर्मल वाटेने वरी जाऊ. पण सध्या तरी हा ट्रॅक भर उन्हात चालू केला आहे, खूप घाम येतो आहे, धापा खूप लागत आहेत आणि बॉडी चालून चालून खूप टाटली आहे, खूप एकदम एक्झॉस्ट झालं आहे, म्हणून पाणी वगैरे सोबत थोडं जास्त ठेवलं आहे. आता 3 बॉटल ठेवल्यात, खाली येईपर्यंत माझ्या हिशोबाने 3ही बॉटल संपून जातील. तर इथे फलक लावले तो तिसरा आणि तो चौथा स्टॉल. खाली बेस विलेजपासून या पठारापर्यंत यायला मला 15 मिनिटं लागले. लावले सरळ हरिहरगड आणि लेफ्ट साईडला गणेशकुंड. गणेशकुंड जवळ आहे 2 मिनिटं डिस्टन्सवरती, पण पहिले पटकन गणेशकुंडला जाऊ, काय आहे ते पाहू आणि पटकन हरिहर पुढे कंटिन्यू करू. थोडं पुढे येताच स्मृती स्तंभासारखी एक आकृती आपल्याला दिसते. ऐकल्यानंतर फक्त ही काठी मला खूप चांगला सपोर्ट देते, अक्षरशः माझा अर्धा भार या काठीने कमी केलाय. पाठीमागे आता तुम्ही पाहिलं गणेशकुंड, आपल्याला त्याच्या बाजूलाच हनुमान मंदिर, हनुमान टेम्पलचं एक बोर्ड लागेल, तिकडून थोडं 2 मिनिटं वर चढायचं आहे आणि आपण हनुमान मंदिरजवळ पोचू. तर हे आहे हनुमान मंदिर, इकडे बाहेर काही शिल्प ठेवलेली आहेत. चला आता आपण आतमध्ये जाऊन मंदिर पाहू. तर अतिशय सुंदर अशी श्री हनुमंताची मूर्ती आहे आतमध्ये, खूप सुंदर स्वरूप आहे मूर्तीचं.
तर आपण श्री हनुमंताचं आता दर्शन घेतलेलं आहे. आता हनुमंताच्या दर्शनानंतर पटकन आपण गणेशकुंडजवळ जाऊ, तिकडून राईटला जाऊन पटकन आपण हरिहर गडाकडे जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गावरती पटकन लागू. हरिहर किल्ल्यावरती हे असे मार्क्स आहेत, जागोजागी बोर्ड लावलेत, त्या कारणामुळे आपल्याला हरिहर किल्ल्यावरती भटकण्याचे चान्सेस कमी आहेत. हे आहे समोर वर जाण्याचा मार्ग, तिकडं मला इथूनच दरवाजा दिसतो, तुम्हाला पण दिसत असेल. मागच्या पठारापासून जेव्हा आपण पुढे येतो, अजून दोन स्टॉल आहेत आणि इकडेच बोर्ड लावला आहे हरिहर किल्ला, येथे लिहिले हर्षवाडी आणि निरगुडपाडा. इकडून कुठून तरी हे बघा पाठीमागेच निरगुडपाण्याचा मार्ग आहे जिकडून माणसं वर येतात आणि मी आलो इकडून हर्षवाडी मार्गे. तुम्ही माझ्या पाठीमागे बघत असाल, हा मुख्य किल्ला अगदी जवळ आलेला आहे. तर थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं वेताळ देवाचं छोटंसं मंदिर. वेताळ देवाचं छोटं मंदिर पार केल्यानंतर पुढे आपल्याला थोडासा डोंगराळ भाग लागतो. त्या डोंगराळ भागापासून आपण कडीकडीने चलत वरी जातो आणि आपण हरिहर किल्ल्याच्या मुख्य पॉईंटपर्यंत जाऊन पोहोचतो. तर समोर दिसतंय त्या डोंगराला नागफणी असं म्हणतात, कारण की एकदम टोकाला नागफणीचा आकृती आहे. फायनली बघता बघता मी शेवट या मेन अट्रॅक्शन पॉईंटजवळ येऊन पोचलोय. हे आहेत आपले माकडराज, हे 80 डिग्री रॉक कट स्टेअर्स आहेत. तर चला तर मग हा हरिहरगडचा आणि इंस्टाग्रामवरील सगळ्यात व्हायरल आणि थरक असलेला पॅच आपण कम्प्लीट करू आता. ट्रीपसाठी सगळीकडे हे असं बनवलंय. तर हे इथं समोर दरवाजा दिसतोय, अजून या शिड्या इतक्या पार करायच्यात आणि अंधारोईच्या आत आपल्याला उतरायला चालू करायचंय आणि अंधारोईच्या अगोदरच खाली पोहोचायचंय. हा पॅच जसं म्हणतात इतकं अवघड नाही. हां, फक्त आपण जर खाली बघितलं पाठीमागे तर थोडं भीती वाटल्यासारखं होतं, पण असं वाटतं आपण एकदम सरळ वर चढतोय. पण इथं ग्रीप बीप असल्यामुळे पायऱ्या असल्यामुळे जास्त काही वाटत नाही. तर शेवटी हा थरारक पॅच क्रॉस करून इकडल्या मेन दरवाज्याकडे आलो आहे, आतमध्ये जाऊयात. असं माकडांचा कळप बसलेला आहे सगळा आणि आतमध्ये येतात श्री गणेशांची प्रतिमा दिसते. तर मित्रांनो, हे पाठीमागे त्या रस्त्याने आता मी आलोय, हेच इकडलं मेन अट्रॅक्टिव्ह पॉईंट आहे. आता इकडून वरी जातो, वरच्या जागा एक्सप्लोअर करतो आणि लवकरात लवकर खाली निघण्याचा प्रयत्न करतो, कारण की अंधार होईल. आता 4:30 वाजलेत, मला वरी यायला 1.5 तास लागले. लवकरात लवकर आपल्याला खाली जावं लागणार आहे. फक्त तो तितकाच पॅच नव्हता, हा पण आहे. अगदी सरळ आहे हा, इकडे पण पटापट चढावं लागणार आहे. खालचा अजून एक दरगा पार केल्यानंतर या सवारी लेण्याद्रीमध्ये पण आपण असंच वरी चढतो, त्याच पद्धतीमध्ये इकडं पण आहे. आणि पुढं चढल्यानंतर अजून एक आपल्याला हे असं दरवाजा लागतो. तर माझ्या वाटी बघत असाल इथे भगवा फडफडतोय, हवा खूप जोरात आहे, खूप छान वाटतंय, खूप मस्त वाटतंय. आता पटकन वरचा किल्ला आपल्याला एक्सप्लोअर करावा लागणार आहे. कसा कसा माकडांची वाचत मी वरी पोचलोय. माकड बॅगेवर टपून होते,
कधी याचं लक्ष विचलित होतं आणि कधी याची बॅग उडून याच्या बॅगीमधून काहीतरी खायला घेतो, पण नशीब त्याचं पण बेकार आहे माझं पण बेकार आहे. मी काही खायला आणलं नाही ना स्वतःला त्यांना. हे बघा काय कातळ कळ आहे, सरळ असं वाटतं कोणीतरी हाताने याला मारून मारून एकदम सरळ केलंय. आणि ह्याच्या बाजूनी हे सगळे डोंगर रांगा. वर चढून इथल्या पठारावर येतो तर पठारावरती सर्वात अगोदर आपल्याला तीन पाण्याचे कुंड दिसतात. एक कुंड नंबर एक ते दोन आणि इकडं तीन आहे. तिकडं पुढे एक मंदिर आहे, तिकडं पण आपल्याला जायचं आहे. चला इकडेच पुढे श्री मारुती रायाचं मंदिर आहे, भग्न अवस्थेमध्ये पण मूर्ती सुस्थितीमध्ये. मारुती रायांचं इकडे दर्शन घेऊ आणि पुढे पुढच्या मंदिरासाठी जाऊ. नंतर प्लीज हे सगळं करू नका, पिण्यालायक पाणी पण दूषित होतोय. इकडे आहे तळ, आता सध्या त्याच्यात पाणी नाही पण माती अजून उरली आहे त्याच्यामधली, पावसाळ्यात आता लवकरच भरल ते. इकडे महादेवाची पिंड एक इकडे सुद्धा आहे आणि भलं मोठं तळ आहे, पावसाळ्यामध्ये फुल भरल्यानंतर खूप चांगला दिसत असावं. पाण्याचं टाक आहे हे पण भलं मोठं चांगलं पाण्याचं टाक आहे. पाणी याच्यातलं आहे स्वच्छ पण शेवळं वगैरे आलं आहे. जर एमर्जन्सी असेल तर तुम्ही हे पाणी पिऊ शकता, किंवा जर तुम्हाला पाणी पियायचंच आहे तर तुम्ही थोडं गरम करून पाणी पिऊ शकता. तर धान्यकोटरजवळ जातानाच आपल्याला हे पाठीमागं दिसतं हे भलं मोठं अजून एक तळं लागतं. हरिहरगड पहिल्याच्या काळी वॉच टॉवर म्हणून वापरला गेला होता, पण इकडलं कन्स्ट्रक्शन इतकं जबरदस्त आहे त्या कन्स्ट्रक्शनला बनवण्यासाठी इकडं बरेच दगडी लागले असणार आहेत, ते सगळे दगड काढण्याची शक्यता आहे. सगळे तलाव बनवले गेले असावे. आता आपण धान्य कोठाराजवळ पोचलेलो आहोत, आपल्या समोरच आहे धान्य कोठार. आणि धान्य कोठाराच्या जवळच हे आपल्याला पाण्याचं एक कुंड सापडतं. अजून थोडं पुढं गेल्यास आपल्याला अजून एक छोटस कुंड आढळत आहे. इतक्या कडक उन्हामध्ये पण आत्ता सुद्धा याच्यामध्ये पाणी फ्रेश आहे. हे खड्डे तुम्हाला दिसत आहेत हे ते पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी या सगळ्या होलमध्ये लाकडं उभी केली जायची आणि त्याच्यावरती छत बांधलं जायचं. त्याच्यामध्ये कचरा वगैरे जात नसायचं आणि ते पाणी एकदम स्वच्छ राहायचं आणि वर्षभर आपण ते पाणी वापरू शकतो. आपल्या महाराष्ट्राला ना खूप मोठा इतिहास लाभलाय, त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राला खूप वैभव पण लाभलंय. इतके सारे गडकिल्ले, इतके सारे मोठमोठ्या डोंगर रांगा, मोठमोठे डोंगर, मोठमोठे टेकड्या आहेत, मोठमोठे देवालय आहेत, मोठमोठे देवस्थान आहे. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच कमी जागा आहेत ज्यांना वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये नाव नोंदवलं आहे. पण हा हरिहर किल्ला इतका सुंदर आहे, अगदी स्वर्गासारखा वाटतं पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यात पण तितकंच सुंदर दिसतो. पण ह्याचं वैभव इथं पसरलेलं प्लास्टिक घालवतंय. इथल्या निसर्ग जर जतन केलं, इकडल्या पाण्याच्या टाक्या जर जतन केल्या तर हे सुद्धा वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये गेल्याविना राहणार नाही. कारण हरिहरगडावरती जो चढण्याचा मार्ग आहे असा मार्ग आपल्याला कुठंच आढळत नाही. इतकं सुंदर, इतका भव्य आणि शत्रूंसाठी तितकाच घातक मार्ग आहे. जे लोक समाजकार्य करतात, गड संवर्धन करतात, त्यांना बोललं जातं, त्यांच्यामध्ये फूट पाडली जाते की तुम्ही हे करू नका ते करू नका. तर असंच महाराष्ट्रामध्ये बरेच माणसं आहेत जे लोक वैभव महाराष्ट्राचं वरी आणण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना सुद्धा खूप दाबलं जात आहे. इकडं आलोय आणि इकडं आपल्याला धान्य कोठार पाहायला भेटतात. हे असे अति सुंदर धान्य कोठार आहेत. इकडे गहू ज्वारी वगैरे त्या काळामध्ये स्टोअर करून ठेवले जायचे. तर मंडळी समोर आपल्याला दिसत आहे ब्रह्मगिरी, तो नॅचरल पूल आणि भंडारगड आणि त्याच्यासारखाच ए टू झेड डिट्टो दिसणारा हा बघा बाजूला किल्ला. ब्रह्मगिरीसारखे त्याचं पठार, मध्ये नॅचरल फॉर्म झालेलं ब्रिज, त्याच्या बाजूला भंडारगड सारखा दिसणारा तो सुळका, एकदम डिट्टो दिसतोय. आता बाले किल्ल्यावरती मी उभा आहे आणि पाठीमाग या किल्ल्याची पूर्ण एकदम शॅडो खाली गेली आहे. खूप सुंदर दिसतंय. समोर सूर्यदेव एकदम वरी उंचावर एकदम राजासारखे दिमाखात आहेत. आता
समोर सगळे डोंगर खूप सुंदर वाटतंय, शब्द निघत नाही तोंडामधून. सह्याद्री आपली इतकी सुंदर आहे की तोंडातून काही शब्द निघत नाही तिच्यासाठी. जितके शब्द काढणार आपण तितके शब्द कमीच आहेत. तर बाले किल्ल्यावरती चढताना आणि उतरताना दोन्ही वेळेस सावधगी बाळगणं खूप गरजेचं आहे. एक ही चुकी तुम्हाला खोल दरीमध्ये पाडू शकते आणि खूप दुखापत होऊ शकते, इजा होऊ शकते आणि जीवावरही बेतू शकतं. म्हणून आल्यावर थोडंसं लक्ष देऊन चढावा आणि उतरताना पण तितकंच लक्ष द्या. मी जेव्हा कोणत्याही किल्ल्यावर जातं तर सर्वात अगोदर तिथली महत्त्वाची माहिती म्हणजे तिकडं पाणी भेटतं का नाही, तिकडं वरी स्टॉल्स आहेत का नाही, सगळं माहिती काढून घ्या. त्याच्या हिशोबाने तुम्ही एक बॉटल, दोन बॉटल, तीन बॉटल कॅरी करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माकडचा तिकडं काय सीन आहे, कारण की माकडं अक्षरशः आपल्यावरती अटॅक करत आहेत, आपलं सामान वगैरे घेऊन पळत आहेत. त्याच्या चक्करमध्ये इकडं अपघात होण्याची शक्यता आहे. सामान खेचण्याच्या चक्करमध्ये माणूस त्याचा तोल डोलून तो खाली पडू शकतो. म्हणून तर इकडे येण्याच्या अगोदर या सगळ्या गोष्टींना तुम्ही लक्ष द्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माकड आहेत तर तुम्ही येताना एक काठी जरूर घेऊन या, कारण की जर तुम्ही काठी आणली तर माकड तुमच्या बाजूला थरकणार पण नाही. जर तुमच्याकडे काठी नसली तर माकड काय तुम्हाला सोडणार नाही. जर तुम्ही बॅग घेऊन आला असेल तर तुमचं काय खरं नाही, कारण की माकड ते 100% खेचणारच. म्हणून एक काठी कंपल्सरी घेऊन या. आता फायनली सनसेट व्हायला चालू झालंय. इतकं सुंदर नजारा दिसतोय, असं वाटतं की ॲटलीस्ट सन त्या डोंगराच्या खाली लपल्यानंतर निघावं, पण नाही होऊ शकत, कारण की आता आपल्याला त्या खालच्या जंगलातून जायचं आहे. आपल्यासाठी सेफ नाही आहे रात्रीचं ट्रॅव्हलिंग. सो आपण सनसेट व्हायच्या अगोदरच खाली पोहोचू. तर आता मी जंगलामध्ये एंटर झालो आहे खाली उतरच्या वाटेवरती. लगेच अंधार अंधार हलका हलका काळोख होईला इकडं सुरुवात झालेली आहे. जर अजून थोड्या उशीर राहील तर अजून इकडे खूप काळोख पडणार आहे. पण बरं झालं आपण लवकरच निघालो, कारण की मी विसरून गेलेलो ते जंगलामध्ये लवकर काळोख पडेल. 85% गड उतार झाला आहे. फक्त 5 मिनिटात मी आता गाडीकडे पोचेल माझ्या, आणि मग नंतर आपल्याला इकडून ठाणा जायचं आपल्या घरी. कालचे 2 किल्ले, आजचे 2 किल्ले, इतके किल्ले गेलेत. आता गाडी कशी चलवावी हा प्रश्न आलाय. किल्ले सर करणं एकदम मनामध्ये असतंय, म्हणून माणूस कसाही गाडी चालवून किल्ल्यापर्यंत पोहोचतो, पण रिटर्न जाताना मात्र लय हाल होतात. तर आता मी पोहोचलोय खाली. हा वरती किल्ला खालून खूप सुंदर दिसतोय आणि त्याच्यापेक्षा जास्त सुंदर वरी गेल्यावर येतो. तर मित्रांनो, आता मी हर्षेवाडी या गावामधून बाहेर निघालोय. तर जो तो मधला रोड होता, ज्या रोडने मी आतमध्ये गेलेलो, त्या रोडनेच मी बाहेर आलो. तिकडून अजून एक रोड आहे निरगुड पाड्यासाठी जाण्यासाठी, तिकडून पण बरेच माणसं बाहेर पडतात. पण अंधार खूप होत होता, आपल्याला रस्त्याचा काय आयडिया नव्हता, गुगल मॅप चलत नव्हता. म्हणून आपण ज्या रस्त्याने गेलेलो त्या रस्त्याने रिटर्न आलो. आणि त्र्यंबकेश्वरच्या जवळ तो जो रस्ता निघतो त्याच्याच बाजूला एक हॉटेलमध्ये आता मी थांबलो आहे, कारण की आता जेवण वगैरे करून घेतो आणि इकडून मग डायरेक्ट सन्नाट आपण रिटर्न घरी जाण्यासाठी निघू. कारण की आडमार्गामध्ये कुठे थांबणं बरोबर वाटत नाही, म्हणून सरळ एकदा इकडं जेवलं की डायरेक्ट आता आपण ठाण्यातच थांबू. तर आता जास्त काही ब्लॉगिंग करण्याच्या कंडिशनमध्ये नाही आहे, अंग वगैरे खूप दुखते, पटकन जेवण करतो आणि जर ब्लॉगिंग केलं तर पुढे रोडवरतीच.
आणि मी घरी जाण्यासाठी निघालच होतो आणि 10-15 किलोमीटर पुढे जाताच ना मला खूप गर्दी दिसली आणि मी तिकडे साईडला थांबलो आणि मला दिसलं ते म्हणजे एका चित्त्याला भला मोठ्या ट्रकनी धडक दिली होती आणि तो चित्ता अक्षरशः बेशुद्ध झाला होता आणि रोडवरती पडून होता। म्हणून मी 2 सेकंड थांबलो आणि लगेच नंतर पूर्ण रस्त्यामध्ये कुठंच न थांबता सरळ ठाण्याला जाऊन सेफ जागेवरच थांबलो। तर मित्रांनो आता 11:45 9 वाजता मी त्र्यंबकेश्वरमधून जेवण करून निघालो होतो। त्याच्यानंतर मी ब्लॉग शूट केला नाही। त्याच्यानंतर मध्ये एक ट्रकने काय माहीत कसं एका बिबट्याला उडवलं आणि तो बिबटा पण इतका मोठा होता आपण बघूनच मला एकदम अंगाला काटा आला। खूप खतरनाक बिबट्या होत्या, त्याचा असं दुर्दैवी अंत, पण तो नक्की त्याचा अंत झाला किंवा तो बेशुद्ध होता काय समजलं नाही त्यावेळेस। मी फक्त त्याला पाहिलं जवळ जाऊन आणि मग नंतर रिटर्न निघालो आणि रिटर्न येताना बरीच झोप येत होती म्हणून मी जास्त काय ब्लॉग शूट केला नाही। सरळ आता घरी आलो आहे, आता फ्रेश वगैरे होतो आणि पटकन झोपी जातो। मला घरी यायला 2:45 जवळपास लागले असे आणि आपल्याला त्र्यंबकेश्वरला जायला कमीत कमी 4.5 तास लागलेले, कारण की जाताना ब्लॉगिंग शूट फोटोशूट वगैरे होतं म्हणून बराच टाईम गेला। आता काय नाही, हायवे टू हायवे फुल स्पीडमध्ये गाडी आली, सो आपण टायमिंगवरती घरी पोचलो। तर मी तुम्हाला अजून पुढच्या एका एपिसोडमध्ये भेटतो।